12 परीक्षांमध्ये श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीची गरुड झेप। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची आकाशाला गवसणी। प्रसाद ढोंगडी या विद्यार्थ्याने नामांकित इस्रो या नामांकित संस्थेत प्रवेश मिळवत स्पर्धा परीक्षा जगात या अकॅडमीचा झेंडा देशात फडकवला आहे। श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने स्पर्धा परीक्षांमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे। या अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रसाद ढोंगडी जेई 98.60%, प्रणव अंबेगावकर जेई 97%, एनआयटी सूरत उदय जाधव जेई 95%, नमिता भूरा नीट 583 MBBS, अमृता गरुड नीट 535, संकेत पाटील MHT-CET 99.50%, संदेश भूतकर MHT-CET 99%, प्रणव थोरात MHT-CET 98.60%, अजिंक्य देसाई HSC मैथ्स 100 पैकी 100, महादेव कुंभार HSC मैथ्स 100, पार्थ उमर दंड मैथ्स 100 पैकी 100। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन व्हावे यासाठी अकॅडमीच्या वतीने लवकरच 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत फाउंडेशन कोर्स घेतला जाणार आहे। निकालाची उज्ज्वल परंपरा डिजिटल क्लासरूम तज्ञ शिक्षक असलेल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे। मी तर सुरुवातीपासूनच ठरवले बघ, एकच ग्रुप ठेवायचा PCM। जर दोन्ही ग्रुप ठेवले तर स्कोर नाही करता येणार, आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार। ठीक आहे, तू PCM ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे। आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना। आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे। 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय। यू कॅन डू एनीथिंग। इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला।